All characters used in this video are not actors, but actual BHMS students. No property or patient were harmed in making of this video. Resemblance to any person, place, plant or disease is simply a coincidence. All intentions of this video are to entertain and humor the audience. बॅचचे जे विद्यार्थी आता इंटर्नशिप केली त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि मी त्यांचं काम ॲप्रिशिएट करतो. फार मेहनत त्यांनी घेतली, पेशंटवर घेतली आणि सगळे विद्यार्थी अभ्यासू आहेत आणि मला खात्री आहे की हे पुढे भविष्यामध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतील आणि होमिओपॅथीचं नाव उंचावतील आणि पेशंट्सना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देतील आणि न्याय देतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो माय डिअर फ्रेंड्स ऑफ बॅच 2016. माय हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू फॉर कम्प्लिटिंग द सक्सेसफुल जर्नी ऑफ लाईफ. युअर बॅच ऑफ 2016 इज व्हेरी एन्थुजियास्टिक, हार्डवर्किंग अँड लाईव्हली. दिस ग्रॅज्युएशन सेरेमनी इज नॉट द लास्ट गुड बाय टू दिस इन्स्टिट्यूट. माय डिअर फ्रेंड्स, यू ऑल आर द फॅमिली मेंबर्स ऑफ दिस पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज and Hospital Institute, Khamgaon. You always remain the family members of our institute. My wishes are always with you. I wish you all the best and to be a good human being and a good doctor for serving this society. तर 5.5 वर्षांचा हा आमचा प्रवास 10 ते 15 मिनिटांमध्ये सांगणे थोडे अवघडच आहे. तरीसुद्धा एका मोठ्या चॉकलेटमधला एक छोटासा बाईट तर आम्ही तुम्हाला देऊच शकतो ना. असं वाटतं या संपूर्ण प्रवासात जे आम्ही पाहिलंय ना ते फक्त आम्हीच पाहिलंय. एक गोष्ट सांगू, आमच्या बॅचला ना रोहित शर्मासारखी धुवाधार ओपनिंग पण करता येते आणि माहीबाईसारखी फिनिशिंग पण करता येते.
पहिली बॅच आमच्याकडे आलेली आहे जी नीट थ्रू ॲडमिशन त्यांचं झालेलं होतं. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस पहिले पण होते आमच्याकडे आणि पूर्ण होमिओपॅथी फॅकल्टी मेडिकल फॅकल्टी जे ॲडमिशनमध्ये पहिले एम एस सी ई टी थ्रू यायचे विद्यार्थी हे ऑल इंडिया टेस्ट नीट थ्रू आलेले विद्यार्थ्यांची पहिली बॅच आणि आम्हाला फार अभिमान वाटते की या बॅचमध्ये जे सगळे विद्यार्थी होते त्यांनी सतत 4.5 वर्ष तन मन मेहनत घेतली आणि केली. आणि विशेष म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी की ही बॅच फर्स्ट बी एच एम एस मध्ये 80% त्याचा रिझल्ट आला होता. आणि जेव्हा मी यांना फर्स्ट इयर मध्ये शिकवलं असं मला कधीच नाही वाटलं त्या पोरांचं शिकायची इच्छा नाही. और सब झरों के खुल से जाएंगे. जे काळे जी स्टडी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन नाऊ दिस 2016 बॅच विल बी गोइंग टू कम्प्लीट द गाईज ऑल द गाईज दॅट आर डुईंग देअर वर्क देअर जॉब पीसफुली अँड अकॉर्डिंग टू दी नॉर्म ऑफ एम एच एस अँड सी सी एच एस फॉलोज व्हेरी वेल. दीज गाईज विल बी हार्ड वर्कर विच विल बी हॅविंग बेस्ट विशेस टू देअर फ्युचर अँड ते to their practice also. साथी रे थोड़ा ठहर जा अभी मौसमों का बदलना बाकी है. ओ साथी रे थोड़ा ठहर जा कुछ दूर साथ चलना बाकी है. फिर उन्हीं रास्तों पे कदमों का मिलना बाकी है. दर्द में रंजिशों में संग बुझना और चलना बाकी है. देर इज अ प्रोव्हर्ब इन इंग्लिश नथिंग इज परमनंट. आज आमची कॉलेज लाईफ भलेही संपलेली असेल पण आमची मैत्री सर्वांच्या मनामध्ये ध्रुवासारखं अढळ स्थान कमावून बसली. पहिल्या दिवसापासून हळूहळू आम्ही या धाग्यात असे काही गुंफत गेलो की आज तो धागा एक अलंकार बनलाय आणि त्या अलंकाराला आम्ही कॉलेजला अर्पण करून निघून जातोय. अच्छा चलता हो दुआ मी याद रखना. मला माझे बॅचमेट बोलवत आहेत. दासता